दिनांक 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार माननीय संजय तायडे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, बुवाबाजी विरुद्ध लढे, जात पंचायतीच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष व समाज प्रबोधनाच्या चळवळीत सक्रिय व अग्रेसर असलेले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची धर्माधानी षडयंत्र रचून हत्या केली, त्याबाबत तत्कालीन सरकारने कार्यवाही बाबत चालढकल केलेली होती, परंतु जनतेच्या आंदोलन रेट्या पुढे सरकारने धातूर मातूर कार्यवाही करून काही आरोपींना अटक केली आहे। त्यातील बहुतांशांना जामीनही देण्यात आलाय। मात्र खून कसा व कोणी केला, या षडयंत्रा मागील प्रमुख आरोपी कोण याबाबत सरकारच्या वतीने काहीही सांगण्यात आलेलं नाहीये। त्या आरोपी विरुद्ध खटलाही संगत गतीने सुरू आहे। डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाला 8 वर्ष पूर्ण झालेली आहे। सदर आरोपी विरुद्ध खटला जलद गतीने न चालवणे, या खुनामागील प्रमुख सूत्रधार घोषित न करण्याच्या मागची सरकारची भूमिका संशयित असल्याने समाजात याबाबत आक्रोश आहे। सरकारच्या व प्रवृत्तीच्या आम्ही आज या निवेदनाद्वारे तीव्र निषेध करीत असून याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव अरुण दामोदर, शहर अध्यक्ष शांताराम जाधव, शहर कार्याध्यक्ष सागर बहिरुणे, तालुका अध्यक्ष श्यामकुमार वासनिक, प्रसिद्ध प्रमुख भगवान निर्भवणे, ईश्वर खंडारे, सभासद नरेश वाघ, मुरलीधर सोनवणे, सुरेश गणवीर, नरहरी वासनिक, आनंद मित्र, अरुण पगारे, अमोल वाघमारे व NM निंबोळकर उपस्थित। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमाने आज भुसावळ शहरातून हे जवाबदार आंदोलन करण्यात येत आहे। याचं कारण असं आहे की 20 ऑगस्ट आजच्या दिवशी नरेंद्र दाभोळकरजींची हत्या होऊन पूर्ण 8 वर्ष झालेले आहेत, परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही आहे। प्रश्न असा आहे की सरकारने जी पोलीस यंत्रणा जी कामाला लावली, त्यांनी संशयितांना आरोपी केलेला आहे, परंतु जे मुख्य आरोपी आहेत, मुख्य सूत्रधार आहेत, ते अजून मोकाट फिरत आहेत। तर आमची जी आजची मुख्य मागणी आहे, जे सूत्रधार आहेत ज्यांनी हा पूर्ण खेळ चालवलेला आहे आणि या महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून फुले शाहू आंबेडकरांची चळवळ, ज्याला आपण म्हणतो की अंधश्रद्धा, ही देशातून समूळ ज्याचं नष्ट झालं पाहिजे, ते समूळ नष्ट करण्याचं काम नरेंद्रजी दाभोळकर हे करत होते, परंतु काही जातीवादी समाजकंटकांनी त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांना ही अंधश्रद्धा या देशामध्ये रुजवायची आहे, जेणेकरून या देशातली समता, स्वतंत्र आणि न्याय, बंधुत्व जे बाधित होईल आणि त्यांना जे असमानतेचं काम आहे ते करण्यास वाव मिळेल म्हणून नरेंद्र दाभोळकरांची हत्या या ठिकाणी त्यांनी करण्यात आलेली आहे। म्हणून त्यांना न्याय मिळावा आणि जे सूत्रधार आहेत त्यांना गजाआड करावं आणि त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आज, म्हणून आमचं फक्त हे आंदोलन यासाठी। धन्यवाद।